नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील। जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जर तुमच्या सातबाऱ्या उतऱ्यावर उजव्या स्तंभामध्ये जुनी शर्त किंवा नवीन शर्त असा उल्लेख असेल तर त्याचा नेमका अर्थ काय समजावा या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत। आणि सोबतच आपण ग्रँड जमीन किंवा रिग्रँड जमीन म्हणजे काय या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। तुमच्यापैकी जर काही लोकांकडे वतनाचे जमिनी असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पहा, परंतु हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। जर तुम्ही हा व्हिडिओ मध्ये स्किप करून पाहिला किंवा सोडून दिला तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देत असलेली संपूर्ण माहिती ही व्यवस्थितरित्या कळू शकणार नाही। मित्रांनो, तुमच्यापैकी जर वतनाच्या जमिनी असतील तर अशा वेळेस त्या वतनाच्या जमिनीसोबत अटी आणि शर्ती या होत्या, आणि ती जमीन जर तुम्ही पुढे हस्तांतरित केली तर ते हस्तांतरणाबरोबरच त्या जमिनीसोबतच्या अटी किंवा शर्ती या देखील ह्या ॲटोमॅटिकली हस्तांतरित होत असतात। अशा वेळेस ज्या वतन स्वरूपाच्या जमिनी होत्या त्या बाबतीत दोन प्रकारच्या किमती ह्या तुम्हाला भराव्या लागत होत्या। पहिली म्हणजे कमी किंमत आणि दुसरी म्हणजे जास्त किंमत। आता कमी किंमत म्हणजे काय तर त्या जमिनीच्या आकाराच्या 3 पट किंवा 6 पट इतकी रक्कम ती भरल्यानंतर तुम्हाला ती जमीन ही रिग्रँड करून दिली जात होती। आणि रिग्रँड जमीन म्हणजे काय की नवीन अविभाज्य शर्तीने मिळालेली जमीन। आणि दुसरं म्हणजे जास्त किंमत म्हणजे काय की त्या जमिनीच्या आकाराच्या 10 पट 20 पट किंवा 26 पट एवढी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागत होती आणि ती तुम्हाला ग्रँड स्वरूपात मिळत होती, म्हणजे ती जुन्या शर्तीवर आधारित ती जमीन होती। आता यामध्ये एक अट अशी होती की ज्या सातबाऱ्या उतऱ्यावर किंवा तुमच्यापैकी कोणाच्याही सातबाऱ्या उतऱ्यावर जर जुनी शर्त असा उल्लेख असेल आणि ती जमीन जर तुम्हाला हस्तांतरित करायची असेल तर ती तुम्हाला फक्त शेतकरी व्यक्तीलाच हस्तांतरित करता येईल किंवा विकता येईल, म्हणजे ती जमीन फक्त तुम्हाला शेती प्रयोजनासाठीच वापरावी लागेल, तिचं कोणत्याही स्वरूपाचं येणे हे तुम्हाला कायद्याने करता येणार नाही। त्याच्यानंतर आता या जमिनींसंदर्भात जे कठोर निर्बंध लादलेले होते की ज्या वतनाच्या जमिनी होत्या त्या तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरित करता येत नव्हत्या, जरी हस्तांतरित करता आल्या असत्या तर त्या ठिकाणी तुम्हाला सक्षम प्राधिकाऱ्याची किंवा महाराष्ट्र शासनाची पूर्व परवानगीची गरज ही भासत होती। तर अशा वेळेस प्रत्येक लोकांना असं वाटत होतं की ही जमीन देऊन आमचा काहीही फायदा झालेला नाही तर उलट तोटा झालेला आहे, कारण आमच्यावर जर काही संकटे आली तर आमच्याकडे एकमेव पैशांचा स्रोत म्हणून फक्त जमीनही उरत असते आणि अशा वेळेस जर आम्ही ती जमीन ही विकू शकत नाही तर त्या जमीन असल्याचा आम्हाला कोणताही फायदा हा मिळू शकत नाही। या गोष्टीचा सर्व विचार करून महाराष्ट्र शासनाने या अटी शिथिल करण्यासंदर्भात विविध प्रकारचे निर्णय दिले। त्यापैकी जर तुमच्याकडे वर्ग 2 ची जमीन असेल तर तिला ते वर्ग 1 करायचं असेल तर या संदर्भात मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे की जर वर्ग 2 ची जमीन ही तुम्हाला वर्ग 1 मध्ये करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया करावी लागेल या संदर्भात मी माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती एक आय बटन दिसत आहे, त्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आणि तरी देखील तुमचं जर समाधान होत नसेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करून किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क करून सशुल्क सल्ला घेऊ शकता। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी जमीन ही कायदेशीर प्रक्रियेने हस्तांतरित केली नसेल, म्हणजे तिचा जर नियम भंग झाला असेल तर तिला जर नियम भंग करायचा असेल तर त्या जमिनीच्या 50% नजराना रकमेच्या 50% दंड भरून तुम्हाला ती जमीन ही नियमाकडून करता येत होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर अशी जमीन नवीन अविभाज्य शर्तीची जमीन जर तुम्हाला हस्तांतरित करायची असेल आणि
तर ती तुम्ही फक्त शेती प्रयोजनासाठीच हस्तांतरित करत असाल, तर अशा वेळेस तुम्हाला कोणत्याही शासनाची किंवा जिल्हाधिकारी साहेबांची म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगीची गरजही राहणार नाही। परंतु तो जो शेरा आहे वर्ग 2 चा, तो शेरा हा कायमस्वरूपी तुमच्या 7/12 उतार्यावर राहील। म्हणजे काय? तर आता खातेदारांना हा शेरा कायम असताना देखील त्या जमिनीचे खरेदी खती करता येणार आहे। त्याच्यानंतर नवीन शर्त म्हणजे काय की ती जमीन जर तुम्हाला हस्तांतरित करायची असेल तर त्या जमिनीवर हे शासनाचे निर्बंध आहेत। म्हणजे ती जमीन जर तुम्हाला कोणाकडे अदलाबदल, गहाण, बक्षीसपत्र, खरेदी असे जर कोणत्याही स्वरूपात त्याचं हस्तांतर करायचे असेल तर तुम्हाला शासनाच्या पूर्वपरवानगीची ही गरज ही भासत असते। आणि जुनी शर्तची जमीन म्हणजे काय की अशा कोणत्याही शर्तीविना किंवा अटीविना ती जमीन तुम्हाला हस्तांतरित करता येणार। परंतु ती जमीन जर तुम्हाला हस्तांतरित करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही फक्त तिला शेतकरी लोकांसाठीच, शेतकरीलाच ते विकू शकतात, म्हणजे शेती प्रयोजनासाठीच तुम्हाला ती जमीन ही विकावी लागते। काही लोकांच्या 7/12 उतार्यावर 43 बंधनास पात्र असा शेरा असतो। तर तसा शेरा असणं म्हणजे नवीन अविभाज्य शर्तीची जमीन आहे असं देखील आपण त्या संदर्भात म्हणू शकतो। आता तो कलम 43 बंधनास पात्र हा शेरा जर तुम्हाला तुमच्या 7/12 उतारून काढून घ्यायचा असेल तर या संदर्भात देखील मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ती माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल की तो शेरा तुम्हाला कसा काढून घेता येईल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनमध्ये मी तो व्हिडिओ त्या व्हिडिओची माहिती दिलेली आहे। त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही ती संपूर्ण माहिती घेऊ शकता। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जर कुळ कायद्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही कायदेशीर प्रश्न असतील, वैयक्तिक प्रश्न असतील, तर अशा वेळेस तुम्ही मला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून सशुल्क सल्ला घेऊ शकता। धन्यवाद।